आवाज विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत। यावेळी आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या आसीनगर झोनमध्ये आहोत आणि आसीनगर झोनमध्ये यावेळी कोरोना महामारीचं जे काही संकट आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेने जे ठरवलेलं आहे ते आसीनगर झोनमध्ये कसं चालतं आहे या संदर्भानं एक लहानशी मुलाखत या ठिकाणी होते आहे। आसीनगर झोनच्या ज्या सभापती आहेत विरंका भिवगडे मॅडम, विरंका भिवगडे मॅडमकडनं आपण जाणून घेऊया की आसीनगर झोनने कोरोना महामारीच्या या संकटाशी लढण्याची तयारी कशी केलेली आहे। मॅडम कार्यक्रमात आपलं स्वागत। मॅडम एक गोष्ट जी मला सुरुवात करायची आहे ती अशी आहे, आता हे जे कोरोना महामारीचं संकट चाललेलं आहे तर या संकटाशी लढत असताना तुमच्या या कामाचा कसा अनुभव जातो आहे? या संकटामध्ये लढताना आम्ही लोकांशी संवाद साधला, लोक आमच्या घरावर आले की आमच्याकडे जेव्हा लॉकडाऊन लागलं 23 मार्चला तेव्हा लोकांकडे सुरुवात झाल्याच्या नंतर लोकांकडे अन्नधान्य म्हणजे नाहीशे असल्यामुळे त्या लोकांना त्या अन्नधान्याचा सामना करावा लागला आणि तशा वेळेस आम्ही त्या लोकांना धान्य पुरवलेलं आहे। त्यांच्या ज्या गरजू वस्तू आहेत ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या आहेत, भाजीपाला आहे, जे अन्नधान्य आहे ते आम्ही आमच्याने जेवढं होईल ते आम्ही त्यांना पुरवलेलं आहे। पण आताही अशा खूप साऱ्या बातम्या आपल्या पुढे येतात की ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे किंवा ज्यांचे राशन कार्ड आहे आधारला लिंक नाही आहेत त्यांना जे राशन मिळण्याच्या बाबतीत खूप अडचणी येत आहेत, एक सभापती म्हणून तुम्ही त्या अडचणी कशा सोडवता? माझ्याकडे आम्ही जेव्हा कलेक्टरला निवेदन द्यायला गेलो होतो त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं होतं, त्या पत्रामध्ये तुमच्या झोन लेवलवर जे अधिकारी बसतात जे म्हणजे पूर्ण आपले राशनचे दुकान हँडल करतात त्या संबंधित अधिकाऱ्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट केला, त्यामध्ये गायकवाड मॅडम आणि एक राठोड म्हणून आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला। त्यांनी संवाद साधल्यानंतर त्या ज्यांचे आधार लिंक नाही आहेत अशा लोकांना पण त्यांनी आम्हाला समजवण्यात आलं, आम्हाला सांगण्यात आलं की अशा लोकांना पण आम्ही अन्नधान्य पुरवठा देऊ। म्हणजे आता त्यांना ती अडचण नाही आहे? नाही, अजिबात नाही। आम्ही अशा लोकांचे ज्या लोकांकडे आधार आहे, आधार कार्ड आहे आणि राशन कार्ड नाही आहे तर अशा लोकांना पण आम्ही त्यांचे नाव नोंदणी करून अशा लोकांना पण आम्ही धान्य पुरवलेलं आहे। पण आता कोरोनाचं हे सगळं आरोग्य मॅनेजमेंट करत असताना आपल्याकडे कंटेनमेंट झोन तयार होतात आणि त्या कंटेनमेंट झोनमध्ये जे लोक असतात त्या लोकांमध्ये जर अशा पद्धतीची काही अडचण असली तर त्याची कशी योजना तुम्ही तयार केलेली आहे? माझ्या प्रभागामध्ये म्हणजे झोनमध्ये आशीनगर झोनमध्ये एकच कंटेनमेंट झोन आहे आणि म्हणजे कंटेनमेंट झोन आणि एक क्वारंटाईन सेंटर जे आहे पाचपावली सेंटरला ते अगदी माझ्या घराच्या काही पावलांनीच आहे, तर त्या ठिकाणी अशा बऱ्याच अडचणी आल्या जिथे लोकांना तिथे जे लोकांना क्वारंटाईन केलं होतं त्या लोकांना धान्य म्हणजे जे जेवण दिल्या जात होतं त्या जेवणामध्ये अड्यासुद्धा देतात, त्याचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलं, कमिशनरना सांगितलं की अशा प्रकारचं जेवण जर साधारण व्यक्तीला जर तुम्ही देत आहे तर हे ही चुकीची बाब आहे, तर आपण जेव्हा क्वारंटाईन करत आहोत तर त्या लोकांना चांगली सुविधा उपलब्ध केली पाहिजे जेणेकरून त्यांचं जे आहार आहे आणि त्यांचं जे आरोग्य आहे ते निरोगी राहील। तर ही जी अडचण होती ती दूर झाली? हो झाली। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता खूप साऱ्या नियमांमध्ये शिथिलता झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर नागपूर शहराची परिस्थिती बघितली तर दरदिवशी आपल्याला संक्रमणाचे केसेसही मिळत आहेत आणि ते संक्रमण वाढत चाललेलं आहे, यावेळी तुम्ही आशीनगर झोनला या संदर्भानं काय योजना आखलेली आहे की हे संक्रमण कसं कमी करता येईल त्याला थांबवता येईल? आता जेव्हापासून लॉकडाऊन लागलेला आहे आम्ही लोकांना सांगत आहोत की घराबाहेर पडू नका, घरातच राहा, ज्या तुमच्या गरजेच्या वस्तू आहेत जर तुम्हाला गरज वाटली तेव्हाच घराबाहेर निघा, तोंडाला मास्क बांधा, हात वगैरे स्वच्छ धुवा, जास्त लोकांशी संपर्कात नका येऊ, गरज असती तेव्हाच बाहेर पडा। आणि आम्ही लोकांना सांगत आलेलो आहो की या हा जो पिरियड आपला कोरोनाचा सुरू आहे या महामारीमध्ये हे एकदम अत्यंत धोक्याचा आहे, आपल्या जीवाची कशी आपण राखणी केली पाहिजे तर या संबंधित आम्ही आपल्या झोनमार्फत प्रत्येक कर्मचारी हा दिवस रात्र त्या कोरोनाच्या लढाईमध्ये लढत आहे
आणि जे क्वारंटाईन झालेले आहेत किंवा जे पेशंट झालेले आहेत अशा पेशंटचे ते दिवस रात्र त्यांच्याशी लागून त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याकडे लक्ष वेधून ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने काम करतात. आता यावेळी आशीनगर झोनला जर आपण विचार केला तर किती फीवर क्लिनिक या ठिकाणी आहेत की जिथे लोक त्यांच्या जवळजवळ जाऊन त्या फीवर क्लिनिकला संपर्क करू शकतील? माझ्या म्हणजे या प्रभागामध्ये आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या कपिल नगर सेंटर आहे, एक सुतिकाग्रह आहे आणि राम मनोहर लोहिया. म्हणजे याच प्रभागामध्ये जर कोणत्याही जे माझ्या झोनमध्ये येणाऱ्या प्रभागामध्ये जे काही व्यक्ती आढळले तर सुरुवातीला ते फर्स्ट ॲड म्हणून त्या सेंटरला जातील, त्यांची ट्रीटमेंट होईल. जर तिथे तो पेशंट आढळला तरच त्याला क्वारंटाईन म्हणजे क्वारंटाईन सेंटर देतील आणि मग तिथून जर तो पॉझिटिव्ह निघाला तर त्याला मेयो किंवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल. आणि आशीनगर झोनला आता किती ॲम्ब्युलन्स आहेत की ज्या ॲम्ब्युलन्स लगेच ती सेवा उपलब्ध करून देतात आणि त्या ॲम्ब्युलन्स तत्पर असतात? हो, जेव्हाही कॉल केला म्हणजे मी माझ्या अनुभवलेला जो या पिरियडमध्ये जो अनुभवला आहे मी या 3 महिन्याच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी अनुभवलेला आहे, तर मी जेव्हाही इथे ज्या डॉक्टरांना जो चार्ज दिलेला आहे की या कोरोनाच्या या महामारीमध्ये तुम्हाला ते काम करायचं आहे तर त्यांना मी फोन केला की ते लगेचच थोडा वेळ काय होईना म्हणजे 10-15 मिनिटं उशीर जाईल पण तिथे ते स्पॉटला जाऊन पेशंटला. मॅडम हा जो काळ आहे हा काळ असा आहे की यावेळी जे सीझनल फीवर जे असतात ते देखील यावेळी खूप जास्त आक्रमक असतात आणि कोरोनाचंही संकट यावेळी सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये जनतेचं जागरण कसं होतं की त्यांना काय करायला पाहिजे, कारण यावेळी संक्रमण हे वेगवेगळे संक्रमणं असतात, तर ते सामान्य संक्रमण आहे की ते कोरोनाचं संक्रमण आहे लोकांना ते कळत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये लोकांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे जर एखाद्याला ताप आला, त्याला सर्दी झाली, त्याला खोकला होत असेल, तो सामान्यपणे देखील होत असतो, तर अशा वेळी त्यांनी काय करावं? हे जे सामान्यपणे होणारे जे आजार आहे जसं ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे, आपण नेहमी कोरोनामध्ये सांगितलेलं आहे की सर्दी खोकला ताप आणि श्वास घ्यायला त्याचा त्रास होत असेल तर हे कोरोनाचे लक्षण आहे. पण साधारण ते जनतेनी घाबरू नका, कारण की सर्दी खोकला आणि ताप ही काय साधी बिमारी आहे. याला आपण जर डॉक्टरकडे गेलो तर कोणी कोणी म्हणतात की अरे बाबा तुला कोरोना आहे तर तू डॉक्टरकडे नका जाऊ, किंवा डॉक्टर पण सुद्धा पेशंटला घेत नाही की तुला ताप आहे डायरेक्ट. तू मी अनुभवलेलं आहे, कारण की काही लोक माझ्याकडे पण आले की आम्हाला ताप आहे सर्दी आहे तरी डॉक्टर आमच्याशी काही चेकअप वगैरे करून नाही राहिलेले. मग त्यांना मी जे सेंटर्स आहेत त्या सेंटर्सला पाठवून त्यांचा चेकअप करून मग ते निगेटिव्ह असतात. पण लोकांमध्ये जी भावना निर्माण झालेली आहे की सर्दी खोकला ताप असल्यामुळेच कोरोना होतं असं काही, की एकतर तुम्ही बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्या राहिलात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही नगरसेविका झालात बहुजन समाज पक्षाच्या, पण नगरसेविका झाल्यानंतर लगेच तुमच्याकडे ही सभापती पदाची जबाबदारी आली आणि त्यात हे कोरोना महामारीचं संकट, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना कसा अनुभव आहे तुमचा? सुरुवातीला मी बहुजन समाज पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि मग नंतर माझ्यावर नगरसेवकाची जी जिम्मेदारी आली तर ते पूर्ण प्रभागाला कसं हँडल केलं ते या माझ्या वयामध्ये मी खूप छान प्रकारे अनुभवलेलं आहे. आणि मग नंतर माझ्यावर सभापती म्हणून एक पद आलेलं आहे तर त्या पदाची जे गरिमा असते ती मला असं वाटते की मी आज कोण पद जी गरिमा जी आहे ती अस या झोनची झोन खूप मोठा आहे, म्हणजे प्रभाग मोठा असल्यामुळे त्याच्यावर जी त्या झोन येतो त्या झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभागामधली जी सर्वांच्या प्रभागाची जिम्मेदारी ती एक सभापती म्हणून माझ्यावर आलेली आहे. जनतेचं जागरण म्हणून जर काही निरोप द्यायचा झाला, काही संदेश द्यायचा झाला तर काय संदेश असेल तुमचा? माझ्या आशीनगर झोनच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागातील लोकांना मी एवढंच आश्वासन देते की आता हा आपला लॉकडाऊन सुरूच आहे, अजूनपर्यंत संपलेला नाही आहे आणि कोरोना जे आहे ते वाढून राहिलेलं आहे. तर जनतेला मी एवढंच आवाहन करते की तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, तुमच्या ज्या काही सुविधा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत शेअर करा
एवढंच बोलते. चला धन्यवाद मॅडम, इतक्या व्यस्ततेत देखील तुम्ही आम्हाला ही वेळ दिली आणि आमच्याशी बोललात, तुमचं फार फार धन्यवाद. धन्यवाद. मित्र हो, आपण बघत होता कार्यक्रम आवाज विशेष, आणि विशेषमध्ये आमच्यासोबत होत्या नागपूर महानगरपालिकेच्या आशीनगर झोनच्या सभापती विरंका भिवगडे मॅडम. हा कार्यक्रम इथेच थांबतो आहे, पण तुम्ही असा आवाज इंडियासोबत, कार्यक्रम पुढे देखील सुरू आहे.